नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी तुषार तोडकर विज्ञान शिक्षक चैत्री विद्यालय निरा नरसिंहपूर तर आपण स्टँडर्ड टेन टॉपिक नंबर फाईव्ह हिट बघत बघत होतो त्यातल्या पहिल्या पार्टमध्ये आपण काय बघितलं आहे लॅट अँड हिट बघितलेलं आहे आज आपण काय बघणार आहोत रेझिलेशन हा पॉइंट बघणार आहोत तर बघा पहिल्यांदा रेझिलेशन म्हणजे काय समजून घेऊयात बघा रेझिलेशन इज द फिनॉमिन ऑफ मेल्टिंग अंडर प्रेशर अँड फ्रीजिंग अगेन वेन द प्रेशर इज रिड्युस्ड समजा आईस आहे आईसवरती जर तुम्ही प्रेशर अप्लाय केलात तर आईस काय होतो मेल्ट होतो आणि तो प्रेशर तुम्ही काढून घेतलात तर तो पुन्हा काय होतो फ्रीज होतो म्हणजे पुन्हा आईसमध्ये कन्वर्ट होतो म्हणजे सोर्सेस स्टेट दॅट रेजिलेशन कॅन बी डेमॉन्स्ट्रेटेड बाय युझिंग अ फाईन वायर अराउंड अ ब्लॉक ऑफ आईस विथ अ हेवी वेट अटॅच टू इट तर हे डेमॉन्स्ट्रेट कसं करतात तर काय करतात हे डेमॉन्स्ट्रेट डेमॉन्स्ट्रेशन कसं करतात तर एक आईचा ब्लॉक घेतात म्हणजे एक बारपाचा ठोकळा घेतात आणि त्याला काय करतात एक वायर एक वायर घेतात आणि त्याच्या दोन्ही बाजूला वेट अटॅच करतात आता ज्यावेळी वेट अटॅच करू त्यावेळी काय होईल ह्या ब्लॉकवरती काय होईल ह्या वायरचं प्रेशर अप्लाड होईल आणि प्रेशर अप्लाय केला की त्याचा मेल्टिंग पॉईंट काय होईल रिड्यूस होईल आणि आईस कशामध्ये कन्वर्ट होईल वॉटरमध्ये कन्वर्ट होईल आणि समजा हे प्रेशर काढून घेतलं की पुन्हा मेल्ट झालेलं आईस काय हो, मेल्ट झालेला आईस काय होईल पुन्हा कन्वर्ट होईल किंवा फ्रीज होईल आणि आईसमध्ये कन्वर्ट होईल द वायर विल कट थ्रू द आईस बट इट्स ट्रॅक विल रिफिल विथ आईस लक्षात राहू देत वायर काय करेल आईसला कट करेल परंतु जशी जशी वायर खाली जाईल त्या ब्लॉकमध्ये तसा तसा प्रेशर आपला अप्लाइड आप, आप होईल आईसवरती आणि त्याचा मेल्टिंग पॉईंट रिड्यूस होईल आणि वायर खाली खाली जाईल परंतु जशी, जशी जशी खाली जाईल तशी तशी मागची बाजू पुन्हा कशामध्ये फ्रीज होईल आणि आईसमध्ये कन्वर्ट होईल द वायर अँड वेट्स फॉल द फ्लोअर लिव्हिंग द पीस इन अ सिंगल सॉलिड पीस बघा आणि ह्या ह्यामधून आणि ह्या ब्लॉकमधून उडनच्या काय होईल वायर पास होईल वेट खाली पडेल परंतु त्याचे दोन पार्ट आईस ब्लॉकचे दोन पार्ट होणार नाहीत लक्षराव देत, देत रेजिलेशन म्हणजे काय द फिनॉमिन ऑफ मेल्टिंग अंडर प्रेशर अँड फ्रीजिंग अगेन वेन प्रेशर इज रिड्युस्ड प्रेशर अप्लाय केलं की आईसचा मेल्टिंग पॉइंट काय होतो रिड्यूस होतो आणि प्रेशर काढून घेतलं की प्रेशर काढून घेतलं की पुन्हा काय होतो तो आहे असा रिस्टोर केला जातो बघा रेजुलेशन इज द फिनॉमिन ऑफ मेल्टिंग अंडर प्रेशर अँड फ्रीजिंग अगेन वेन द प्रेशर इज रिड्यूस्ड मेनी सोर्सेस स्टेट आहेत रेजुलेशन कॅन बी डेमॉन्स्ट्रेटेड बाय लूपिंग अ फाईन वायर अराऊंड अ ब्लॉक 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 आणि वायर हे एक्सपेरिमेंटने हे दाखवतात बघूयात आपण एक्सपेरिमेंट पुढच्या स्लाइडवरती बघा काय आहे एक टेबल घेतलेला आहे आणि त्याच्यावरती एक आईस ब्लॉक काय केलेला आहे ठेवलेला आहे आता काय होतं बघा की एक फाईन वायर घेतलेली आहे एक तार घेतलेला आहे तारच्या दोन्ही बाजूला काय केलेत वेट अटॅच केलेत आणि ती तार कशावरती ठेवलेला आहे त्या आईस ब्लॉकवरती ठेवलेलं आहे काय होणार आहे ह्या वेटमुळे ह्या ही वायर काय करणार आहे त्या ब्लॉकवरती आईस ब्लॉकवरती प्रेशर अप्लाय करणार आहे प्रेशर अप्लाय केलं की मेल्टिंग पॉईंट काय होणार आहे रिड्यूस होणार आहे मेल्टिंग पॉईंट काय होणार आहे रिड्यूस होणार आहे आणि आईस कशामध्ये कन्वर्ट होईल वॉटरमध्ये कन्वर्ट होईल आणि ही वायर जी आहे ही जी वायर आहे हळूहळू कुठे येईल खाली खाली त्या ब्लॉकमध्ये येईल परंतु महत्वाचं की ज्यावेळी वायर खाली येते त्यावेळी वरच्या भागातलं प्रेशर काय होणार आहे रिड्यूस होणार आहे प्रेशर काय होणार आहे रिड्यूस होणार आहे त्याच्यामुळं तिथला तिथला जो मेल्ट झालेला आईस आहे तो काय होणार आहे रिफ्रीज होणार आहे म्हणजे काय पुन्हा तो आईसमध्ये कन्वर्ट होणार आहे असं करत करत ही वायर ह्या ब्लॉकमधून खाली येते परंतु आईस आईस ब्लॉकचे दोन पीस होत नाहीत किंवा आईस ब्लॉक काय होत नाही ब्रोक होत नाहीये लक्षात बघा काय दिलेलं आहे बघा रेझल्युशन यू मे हॅव सीन द प्रिपरेशन ऑफ आईस बॉल तुम्ही आईस बॉल प्रिपरेशन बघितलं असेल बर्फाचा गोळा बघितला असेल काय करता त्याच्यामध्ये फर्स्ट आईस स्लॅब इज श्रेडेड अँड देन द श्रेडेड आईस इज प्रेशराइज्ड अराउंड द टिप ऑफ द स्टिक ऑफ स्टिक टू प्रिपेअर द आईस बॉल काय केला जातो की आईस श्रेड केला जातो म्हणजे त्याचे तुकडे तुकडे केले जातात आणि ते तुकडा तुकडे तुकडे केलेले आईसचे जे पिसेस आहेत ते काय केले जातात प्रेशराईज केले जातात म्हणजे काय दाबले जातात एका टांडीवरती किंवा स्टिकवरती आणि त्याच्यामुळे काय होणार आहे आपण शिकलो जातं की प्रेशर अप्लाय केल्यामुळे काय होणार त्याचा मेल्टिंग पॉईंट रिड्यूस होणार आहे आणि प्रेशर काढून घेतलं की पुन्हा मेल्टिंग पॉईंट रिस्टोअर होणार आहे म्हणजे तो जो श्रेडेड पीस श्रेडेड आईस आहे तो पुन्हा कशामध्ये कन्वर्ट होणार आहे पुन्हा आईसमध्ये कन्वर्ट होणार आहे लक्षात राहू देत लक्षात राहू देत हाऊ डज द श्रेडेड आईस कन्वर्ट इन्टू सॉलिड आईस बॉल इफ वी इफ टू स्मॉल पीसेस ऑफ आईस आर टेकन अँड प्रेस्ड अगेन इच अदर फॉर अ वाईल्ड दे स्टिक टू इच अदर आपण घरी सुद्धा करू शकतो दोन बार तुकडे घेऊ शकतो प्रेशरने प्रेशर, ने, प्रेशर देऊन आपण त्यांना काय करू एकत्र करू आणि तुम्ही सोडल थोड्या वेळाने तर एकमेकाला काय होतात स्टिक होतात म्हणजे चिटकतात तर असं काय होतं लक्ष राहू देत वेन प्रेशर इज अप्लाइड ऑन आईस इट्स मेल्टिंग पॉइंट रिड्यूसेस अँड वी इफ यू रिड्यूस अ प्रेशर देन इट रिफ्रिजेस अगेन ऑर इट फ्रीजेस अँड कन्वर्ट्स इन टू आईस लक्ष राहू देत की बर्फाला जर तुम्ही प्रेशर अप्लाय केला तर त्याचा मेल्टिंग पॉईंट कमी होतो आणि तुम्ही प्रेशर काढून घेतलत की प्रेशर काढून घेतलं किंवा प्रेशर कमी केलं तर तो काय होतो पुन्हा रिस्टोर केला जातो म्हणजे पुन्हा आहे असा ठेवला जातो बघा काय आहे ऍक्टिव्हिटी ऍक्टिव्हिटीला काय पाहिजे आपल्याला टेक अ स्मॉल स्लॅब ऑफ आईस अ थिन वायर टू डिफरंट वेट्स एक आपल्याला काय पाहिजे आईस स्लॅब पाहिजे म्हणजे एक ठोकळा पाहिजे आपल्याला बर्फाचा त्यानंतर थिन वायर एक बारीक अशी वायर पाहिजे आणि दोन वेट पाहिजेत दोन काय पाहिजेत वजन पाहिजेत बघा पोट स्लॅब ऑन ऑन अ स्टँड आय शोन इन फिगर जसं फिगरमध्ये दाखवलंय तसं काय करायचं आपल्याला आईस काय करायचं स्टँडवरती ठेवायचं आहे हँग है, टू इक्वल वेट्स टू द टू एंड्स अप अ मेटल वायर अँड द वायर ऑन अ ग्लास स्लॅब आय शोन इन द फिगर काय करायचं वायर घ्यायची मेटल वायर त्या त्या मेटल वायरच्या दोन्ही बाजूला काय करायचे वेट अटॅच करायची आणि ती मेटल वायर कशावरती ठेवायची आईस वरती ठेवायची वॉट डू यू ऑब्झर्व काय ऑब्झर्व्ह होईल आपल्याला इट इज ऑबझर्व्ह दॅट द वायर ग्रॅज्युअली पेनेट्रेट द आईस स्लॅब हळूहळू वायर काय होईल हळूहळू वायर काय होईल की त्या ग्लास स्लॅबमध्ये जाईल पेनेट्रेट होईल घुसेल आतमध्ये द वायर कम्स आउट ऑफ द लोअर सरफेस ऑफ द आय स्लॅब आणि हळूहळू ही वायर काय होईल हळूहळू ही वायर काय होईल ह्या ग्लास लॅब मध्ये जाईल आणि दुसऱ्या एडने काय होईल बाहेर येईल हावेअर द आय स्लॅब डज नॉट ब्रेक परंतु आय स्लॅब काय होणार नाहीये ब्रेक होणार नाहीये द फिनॉमिनॉन इन विच आईस कन्वर्ट्स इन टू लिक्विड ड्यू टू अप्लाइड प्रेशर अँड रिकनवर्ट्स इन टू आईस वन्स द प्रेशर इज रिमूव्ह इज कॉल्ड रेझिलेशन सगळ्यात सोपी डेफिनेशन आहे की रेझिलेशन म्हणजे काय की आईसवरती जर तुम्ही प्रेशर अप्लाय केलं की त्याचा मेल्टिंग पॉईंट रिड्यूस होतो आणि कशामध्ये कन्व्हर्ट होते ती लिक्विडमध्ये कन्व्हर्ट होतो आईस आणि तुम्ही प्रेशर रिड्यूस केलं किंवा प्रेशर काढून घेतलं तर तो पुन्हा आईसमध्ये रिकन्वर्ट होतो आणि ह्यालाच काय म्हणतात रेझिलेशन वेन वेन वी अप्लायड अ प्रेशर ऑन आईस ड्यू टू प्रेशर मेल्टिंग पॉईंट रिड्युसेस एट इट कन अँड इट कन्व्हर्ट्स इन टू लिक्विड अँड वी वेन वी रिड्यूस अ प्रेशर देन अगेन इट रिकनवर्ट्स टू आईस दिस इज कॉल्ड रेझल्युशन दाब दिला बर्फावरती की त्याचा मेल्टिंग पॉइंट कमी होतो आणि तुम्ही मेल्टिंग पॉईंट कमी झाल्यामुळे तो मेल्ट होतो म्हणजे कशामध्ये कन्वर्ट होतो लिक्विडमध्ये कन्वर्ट होतो आणि समजा की तुम्ही ह्याच्यावरचा प्रेशर रिड्यूस केलात किंवा काढून घेतलं तर तो जो मेल्ट झालेला आईस आहे तो पुन्हा रिकनवर्ट होतो म्हणजे पुन्हा कशामध्ये आईसमध्ये काय होतो कन्व्हर्ट होतो त्यालाच काय म्हणतो आपण रेझिलेशन ह्यालाच काय म्हणतो आपण रेझिलेशन द मेल्टिंग पॉईंट ऑफ आईस बिकम्स लोअर दॅन झिरो डिग्री सेल्सिअस ड्यू टू प्रेशर दिस मीन्स झिरो डिग्री सेल्सिअस द आईस गेट्स कन्वर्टेड इन टू वॉटर लक्षात राहू देत प्रेशर अप्लाय केल्यामुळे आईसचा मेल्टिंग पॉइंट हा झिरो डिग्रीपेक्षा काय होतो खाली जातो आणि त्याच्यामुळे त्याच्यामुळे तो कशामध्ये कन्वर्ट होतो वॉटरमध्ये कन्वर्ट होतो ऍज सूनज प्रेशर इज रिमूव्ह द मेल्टिंग पॉइंट इज रिस्टोर्ड ऍट झिरो डिग्री सेल्सिअस अँड वॉटर गेट्स कन्वर्टेड इन टू आईस अगेन पुन्हा एकदा बघा खूप सोपं आहे हे की काय द फिनोमिनो इन विच आईस कन्वर्ट इन टू लिक्विड ड्यू टू अप्लाइड प्रेशर की आईस कशामध्ये कन्वर्ट होतो लिक्विडमध्ये कन्वर्ट होतो कशामुळे प्रेशर अप्लाय केल्यामुळे का कन्वर्ट होतो कारण त्याचा प्रेशर अप्लाय केल्यामुळे त्याचा जो मेल्टिंग पॉइंट आहे तो काय होतो झिरो डिग्री सेल्सिअसच्या खाली येतो झिरो डिग्री सेल्सिअसच्या खाली येतो आणि जेवढे आपण प्रेशर रिमूव्ह करतो म्हणजे काय प्रेशर काढून घेतो आगेन इट रिकन्वर्ट इन टू आईस तो पुन्हा कशामध्ये आईसमध्ये कन्वर्ट होतो कारण का पुन्हा झिरो डिग्री सेल्सिअसच्या प्रेशर अप्लाय करते केलं होतं आपण त्यावेळेस तो किती येतो झिरो डिग्री सेल्सिअसच्या खाली मेल्टिंग पॉईंट होतो तो प्रेशर काढून घेतल्यानंतर झिरो डिग्रीला रिस्टोर केला जातो आणि झिरो डिग्रीला रिस्टोअर केल्यामुळं जे लिक्विड झालेला आहे किंवा जे वॉटर प्रेशर अप्लाय केल्यामुळं वॉटर स्टेटमध्ये गेलेलं होतं आईस तो कशामध्ये पुन्हा के रिकन्वर्ट केला जातो आईसमध्ये रिकन्वर्ट केला जातो एकदम सोपं आहे अजून एकदा बघूयात वेन बघा द फिनॉमिनॉन इन विच आईस कन्वर्ट इन टू लिक्विड ड्यू टू अप्लाइड प्रेशर की प्रेशर अप्लाय केल्यामुळं आईस कशामध्ये कन्वर्ट होतो लिक्विडमध्ये कन्वर्ट होतो अँड इट रिकन्वर्ट्स टू आईस वेन प्रेशर इज रिमूव्ह आणि पुन्हा तो मेल्ट झालेलं जे लिक्विड आहे ते पुन्हा कशामध्ये कन्वर्ट होतं आईसमध्ये कन्वर्ट होतं किंवा प्रेशर काय केल्यानंतर काढून घेतल्यानंतर किंवा रिड्यूस केल्यानंतर किंवा रिमूव्ह केल्यानंतर बघा असं का होतं बिकॉज वी अप्लायड अप्लाइड प्रेशर ऑन आईस इट्स मेल्टिंग पॉईंट लोअर दॅन झिरो डिग्री सेल्सिअस अँड दिस मीन्स ऍट झिरो डिग्री सेल्सिअस आईस गेट्स कन्वर्टेड टू वॉटर म्हणजे झिरो डिग्री सेल्सिअस लाच काय होतं की आईस वॉटरमध्ये कन्व्हर्ट होतं ज्यावेळेला आपण प्रेशर रिड्यूस करतो किंवा रिमूव्ह करतो अगेन मेल्टिंग पॉइंट इज रिस्टोर्ड ऍट झिरो डिग्री सेल्सिअस अँड वॉटर गेट्स कन्व्हर्टेड टू आईस अगेन लक्षात राहू देत काय होतं प्रेशर अप्लाय केल्यामुळे त्याचा मेल्टिंग पॉइंट मेल्टिंग पॉइंट झिरो डिग्री सेल्सिअसच्या खाली येतो त्याच्यामुळे वॉटर लिक्विडमध्ये कन्वर्ट होतं आणि जेव्हा आपण प्रेशर रिमूव्ह करतो काढून घेतो त्यावेळी तो मेल्टिंग पॉईंट झिरो डिग्री सेल्सिअसला रिस्टोअर केला जातो आणि आईस कशामध्ये आणि जे लिक्विड आहे किंवा वॉटर आहे ते कशामध्ये कन्वर्ट होतं पुन्हा एकदा आईसमध्ये कन्वर्ट होतं बघा एक, एक दोन दो, दो, तीन क्वेश्चन आहेत तीन क्वेश्चन आहेत आणि कॅन यू टेल एक आहे बघा इन द द वायर मूव थ्रू द आय स्लॅब हायवर द आय स्लॅब डज नॉट ब्रेक वाय तर बघा त्या एक्सपेरिमेंट मध्ये काय होत होतं की वायर त्या आय स्लॅब मधून मूव्ह होत होती तरी सुद्धा आय स्लॅब काय होत नव्हता ब्रेक होत नव्हता का असं होत होतं तर बघा बघा काय होतं एक्सपेरिमेंट एक आय स्लॅब घेतलेला होता त्याला एक थिन वायर घेतलेली होती तो दोन वेट काय केले होते अटॅच केलेले होते वेन When uh, wire penetrates in the wire penetrates in the uh, slab ice slab because it applies pressure on ice and due to applied pressure the melting point lowers or melting point uh, below zero degree Celsius and ice converts into water when this penetrates hmm, inside the ice inside the ice the water that मेल्ट और कन्वर्ट्स इन टू लिक्विड ड्यू टू रिड्यूस प्रेशर दे अगेन कन्वर्ट्स इन टू आईस पुन्हा एकदा बघा की काय केलेलं आहे एक वायर काय केलेलं आहे प्रेशरने वायर त्याच्यावरती ठेवलेला आहे कशावरती ग्लास आईस लॅबवरती आणि वायर आतमध्ये पेन्युट्रेट होते कारण वायर काय करते प्रेशर अप्लाय करते कशावरती त्या आईसवरती आणि प्रेशर अप्लाय केलं की मेल्टिंग पॉईंट काय होतो रिड्यूस रिज, रिज, होतो अँड इट कन्व्हर्ट्स इन टू वॉटर आणि कशामध्ये कन्व्हर्ट होणार आहे वॉटरमध्ये जशी जशी वायर काय होईल आतमध्ये जाईल पेनिट्रेट होईल कशामध्ये आईसमध्ये तस तसं त्याच्या वरच्या पोर्शन मधलं वरचा पोर्शन आहे त्याच्या त्याच्यावरचं प्रेशर काय होईल रिड्यूस होईल अँड इट कन्व्हर्ट्स इन्टू ड्यू टू रिड्यूस प्रेशर इट कन्व्हर्ट्स इन्टू आईस त्या रिड्यूस प्रेशरमुळे त्या आईसमध्ये कन्वर्ट होईल असं करत करत वायर काय होईल पेनिट्रेट पेनिट्रेट होईल ह्या ब्लॉकमध्ये आणि वायर शेवटी ब्लॉकमधून खाली येईल परंतु आईस काय होणार नाहीये ब्रेक होणार नाहीये कारण का जसजशी ज़ प्रेशर अप्लाय करेल तस तसे वायर ब्लॉकमध्ये जाईल परंतु त्याच्या वरच्या भागातलं प्रेशर काय होणार आहे कमी कमी होणार आहे त्याच्यामुळे जसं जसं प्रेशर वाढेल तस तसं प्रे प्रेशर प्रेशरमुळे ते खाली खाली जाईल परंतु जसं खा, खाली खाली जाईल तसं वरच्या भागातलं प्रेशर काय होणार आहे जस जसे वायर खाली खाली जाईल तस तसं वरच्या भागातलं प्रेशर काय होणार आहे कमी होणार आहे आणि प्रेशर कमी झाल्यामुळे पुन्हा वॉटर कशामध्ये रिस्टोर होणार आहे कशामध्ये रिस्टोर होणार आहे आईसमध्ये रिस्टोर होणार आहे दुसरं एक दुसरा एक क्वेश्चन आहे बघा इज देअर इज एनी रिलेशनशिप ऑफ लॅट अँड विथ रिजिलेशन येस वेन आईस मेल्ट हिट इज ॲप ज्यावेळी आईस मेल्ट होतो त्यावेळी हीट ऍप सॉर्व केली जाते बट द टेम्परेचर डज नॉट चेंज परंतु टेम्परेचर चेंज होतं का नाहीये ऑल्सो वेन वॉटर फ्रीजेस हिट इज गिव्हन आउट वॉटर फ्रीज होतं त्यावेळी काय केले जाते हीट बाहेर टाकली जाते बट द टेम्परेचर डज नॉट चेंज दिस दिस हिट ऍप ऑफ ऑर गिव्हन आउट इज द लॅटंट हिट लक्षात राहू देत लक्षात राहू देत ज्यावेळी आईस मेल्ट होतो त्यावेळी हिट काय केली जाते ऍप सॉर्प केली जाते बट ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर ज्यावेळी वॉटर काय होतं फ्रीज होतं त्यावेळी हिट काय केली जाते बाहेर टाकली जाते बट ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर लक्षात राहू देत दोन्ही वेळी ज्यावेळी आईस मेल्ट होतो त्यावेळेस काय कर काय करत आईस काय करतो हिट ॲपसॉर्व हिट ॲपसॉर्व करतो आणि कन्वर्ट होतो कशामध्ये लिक्विडमध्ये किंवा वॉटरमध्ये बट टेम्परेचर डज नॉट चेंज सिमिलरली वेन वॉटर फ्रिजेस हिट इज घेऊन आउट ज्यावेळी पाण्याचा बर्फ होतो त्यावेळी उष्णता काय केली जाते बाहेर टाकली जाते परंतु टेम्परेचर काय होत नाहीये चेंज होत नाहीये लक्ष राहू देत दिस इज ऍप्स ऑफ अँड गेव्हज इज अँड हिट ऍप्सवर केली किंवा बाहेर टाकलेली हिट कशी आहे लॅट हिट आहे लक्ष राहू देत टेम्परेचर कॉन्स्टंट आहे फक्त काय केले जाते हिट ऍप्सवर केले जाते किंवा हिट बाहेर टाकली जाते बघा यू नो दॅट एज वी गो हायर देन द सिलेवल द बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर डिक्रीजेस बट द बट हॉट वुड बी द इफेक्ट ऑन मेल्टिंग पॉईंट ऑफ सॉलिड लक्षात जस जसं आपण वरती वरती जाऊ हाईटने हो तस तसं बॉईलिंग पॉईंट काय होतो कमी कमी होत जातो बिकॉज ड्यू टू रिड्यूस अॅटमॉस्फिरिक प्रेशर देन हॉट इफेक्ट ऑन मेल्टिंग पॉईंट ऑफ सॉलिड तर सॉलिडच्या मेल्टिंग पॉईंट वरती काय फरक पडेल का बघा द इफेक्ट वुड बी निग्लिजिबल बिकॉज प्रेशर हॅज नो इफेक्ट ऑन आयदर सॉलिड ऑर लिक्विड पडेल परंतु कसा असेल निग्लिजिबल असेल कारण प्रेशरचा इफेक्ट सॉलिडवरती किंवा लिक्विडवरती पडत नाहीये सिन्स दे आर इनकॉम्प्रेसिबल कशा आहेत सॉलिड uh, किंवा लिक्विड कशा आहेत इनकॉम्प्रेसिबल म्हणजे त्यांना आपण जास्त कॉम्प्रेसिबल करत करू शकत नाही जसं आपण कशाला करू शकतो गॅसेसला करू शकतो दॅट्स वाय मेल्टिंग अँड बघा दॅट्स वाय मेल्टिंग एंड एन प्लेस आर ऑलमोस्ट कॉन्स्टंट विथ प्रेशर लक्षात होते त्याच्यामुळे काय होणार नाही जास्त फरक पडणार नाहीये बघा नेक्स्ट बघा हे एक डायग्राम दिसते तुम्हाला बघा ऍटमॉस्फिर प्रेशर अल्टर्स द बॉलिंग पॉईंट ऑफ वॉटर बघा अॅटमॉस्फिक प्रेशर आणि बॉइलिंग पॉईंटचा काय संबंध आहे सी लेव्हलला किती आहे हंड्रेड डिग्री सेस सेल्सिअसला सिक्स थाउजंड फीटला किती आहे नाइंटी थ्री डिग्री सेल्सिअस टेन थाउजंड फीटला नाइन्टी डिग्री सेल्सिअस अँड ट्वेंटी थाउजंड फीट सेव्हन्टी नाईन डिग्री सेल्सिअस म्हणजे जसं आपण वरती वरती जाऊ बरोबर आहे हा हा इन द ऍटमॉस्फिअर द अॅटमॉस्फिरिक प्रेशर रिड्युसेस अँड ऑल्सो द बॉइलिंग पॉईंट चेंजेस और रिड्युसेस बॉलिंग पॉईंट काय होतो कमी कमी होत जातो लक्षात राहू देत बघा दुसरा एक क्वेश्चन आहे या ठिकाणी कॅन यू टेल वी फील दॅट सम ऑब्जेक्ट आर कोल्ड अँड सम आर हॉट इज फिलिंग रिलेटेड इन सम वे टू आवर बॉडी टेम्परेचर काय काय गोष्ट आपल्याला गरम लागतात किंवा उष्ण लागतात काय काय थंड लागतात आपल्या बॉडी टेम्परेचर बरोबर रिलेटेड आहे का तर बघा येस इफ द टेम्परेचर अप ऑब्जेक्ट इज लोअर दॅन आवर बॉडी टेम्परेचर जर एखाद्या वस्तूचं टेम्परेचर आपल्या बॉडी टेम्परेचरपेक्षा कमी असेल म्हणजे कोणतं आईस वी फील द ऑब्जेक्ट इज कोल्ड लक्षात ठेवू देत एखाद्या बॉडीचं टेम्परेचर एखाद्या ऑब्जेक्टचं टेम्परेचर आपल्या बॉडीपेक्षा कमी असेल तर ते आपल्याला कशी फील होणार आहे कोल्ड फील होणार आहे बरोबर आहे का इफ द टेंपरेचर ऑफ द ऑब्जेक्ट इज हायर दॅन आवर बॉडी टेम्परेचर देन हॉट वॉटर वी फील द ऑब्जेक्ट इज हॉट लक्षात ठेवू देत जर एखाद्या बॉडीचं टेम्परेचर आपल्या बॉडीपेक्षा कमी असेल तर ते आपल्याला कशी फील होईल कोल्ड फील होईल आणि आपल्या बॉडीपेक्षा जास्त असेल तर ती कशी होईल आपल्याला हॉट फील होईल लक्षात राहू देत बघा या ठिकाणी आपला रेझिलेशन हा पॉइंट संपतो आशा हे तुम्हाला समजला असेल आणि हा झाला सेकंड पार्ट पुढचा पॉईंट घेऊन आपण नवीन व्हिडिओमध्ये भेटूयातच आशा हे तुम्हाला समजलं असेल जर आवडला असेल तर तुम्ही काय करू शकता तुमच्या मित्रांनो शेअर करू शकता चॅनलला सबस्क्राईब करा आणि धन्यवाद भेटूयात पुढच्या पार्टमध्ये पार्ट, पार्ट नंबर थर्डमध्ये